नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण आज 36 जिल्हे 36 बातम्या बघणार आहोत। महत्त्वाचे म्हणजे बघा, हवामान अंदाज यामध्ये बघणार आहोत। तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे आंध्र प्रदेशसह मराठवाडा, विदर्भसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता। तर 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडूसह विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचवेळी ईशान्य मान्सूनची चाहूल लागली असून आसाम, मेघालय परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। तसेच 11 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने इशारा देण्यात आलेला आहे। तर महत्त्वाचे बघा, 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता व 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता व 11 ते 12 ऑक्टोबर रोजी जालना, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। तर पुणे शहरातही ढगांच्या गडगडासह दमदार पावसाची हजेरी। शहराला दुपारी अवकाळी मुसळधार पावसाने झोडपले। तसेच शहरातील कोथरूड, कार्वेनगर, वारजे, कात्रज, पाषाण, शेगड रस्ता आदी भागात पावसाने दमदार हजेरी लावली। परंतु शनिवारी दुपारी अचानक आभाळ भरून आले, त्यानंतर विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पाहायला मिळाला। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। तर 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मान्सूनची चाहूल लागली आहे। तर 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। तर 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व 11 व 12 ऑक्टोबर रोजी जालना, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।